मग गोलंदाज म्हणून सातत्याने हनुमंत शेखावतची ओळख राहिली आहे. आज मैदान अशातमध्ये काय कामगिरी केली जाईल हनुमंत शेखावतकडून? पहिला चेंडू आपण पाहतोय इथे, मात्र समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला रवी गुलेच्या बॅटमधून. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती डिफेन्स तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक सेन्सिटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळून काढलं जाईल एक डिफेन्सिव्ह क्रिकेट. पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय आणि सन्मानितरित्या एक धाव जी आपण पाहतोय पळून पूर्ण केली जाते. 11:16 आपण पाहतोय इथे सामना चालू केलाय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे रवी गुलेच्या माध्यमातून. परंतु आता मात्र राजेश आपण पाहतोय अंश्रय खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तयार असणार आहे. पहिला चेंडू इथे मात्र पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तैनात असणार आहे आकाश शिंदे. आणि तिथे आपण पाहतोय एक चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एक सिंगल धाव जी पुन्हा एकदा पळून पूर्ण केली जाते. आणि या एका आणि एका धावीच्या मदतीने आपण पाहतोय संघाचा डावफलक 2 धावसंख्येवरती पोहोचलाय. दोन्ही फलंदाज आपण पाहिले एक एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलेत, एक एक धाव बनवले. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय सन्मान देण्याचं काम केलंय आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव जे आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांनी पळून पूर्ण केली आहे. पुढचा चेंडू अटॅक करण्याचा प्रयत्न इथे देखील केला जातोय. कव्हर्समध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जाईल का? परंतु या ठिकाणी आपण पाहतोय हा देखील चेंडू पूर्णपणे डॉट येतोय. रवी गुलेला पूर्णपणे थांबून ठेवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय हनुमंत शेखावतकडून. कारण तितकं जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये हनुमंत शेखावत कित्येक काळ गोलंदाजीमध्ये गाजवलाय. यंगस्टर म्हणून मावळ तालुक्यातील त्या देखील खेळाडूला ओळखलं जातं. कित्येक काळ आपण पाहिलं मावळ तालुक्याच्या संघामध्ये देखील या खेळाडूने आपलं कामकाज केलंय. आज मैदानाच्या आतमध्ये स्वतःला स्पष्ट करावं लागेल, स्वतःची जिद्द आणि चिकाटी इथे स्पष्ट करावी लागेल. पुढचा चेंडू इथे खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. एकराज द बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्या खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती अपील देखील केलं जात आहे, परंतु पंच निर्णयावरती ठाम असतील आणि इथे कळवलं जाईल की हा चेंडू पूर्णपणे डॉट आलाय. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय मावळ तालुक्यातील उत्कृष्ट खेळाडू अमोलभाऊ जाधव या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. शॉर्ट पिच आणि इथे फक्त चेंडूला हुक केलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आणि चेंडू जाऊन पोहोचेल सुसाट वाऱ्याच्या वेगाने सीमारेषा पार. हाय खणखणीत चौकार 4 धावा. ऐकूनच मी तुमच्या प्रेमात पडली. आपण पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र मिस टाइम फटका हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे सहज सोपा जेल मैदानाच्या आतमध्ये टिपला जाईल. जशाच तसं प्रत्युत्तर टी फॉर टॅग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रवी घुले बॅक टू दी पवेलियन. मिळतील पण ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी या संघातील असणारा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय राजेश मैदानाच्या आतमध्ये अजून देखील कार्यरत असताना पाहायला मिळतोय. राजेशच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं एक चेंडू खेळला एक धाव बनवले. संघाचा धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. हनुमंत शेखावत एक चौकार त्याच्या गोलंदाजीवरती आलाय, तरी देखील आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये एक लाजवाब कामगिरी केली. फक्त 6 धावा ज्या ठिकाणी आपण पाहतोय खर्च केल्या जात आहेत. आणि
आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गवरती या ठिकाणी येत असताना पाहायला मिळेल सुधीर. सुधीर गव्हाणे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्गवरती. पुढचा चेंडू उलट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु आपण पाहतोय लोवर फुल टॉस, आणि लोवर फुल टॉसला फक्त इथे दिशा देण्याचं काम केलंय राजेश यांच्या माध्यमातून. कुठल्याही प्रकारे फारशी कामगिरी या चेंडूवरती करता आली नाही, आणि तिथे आपण पाहतोय हा चेंडू जो पूर्णपणे डॉट असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉर्डर लाईनच्या बाहेर पाहायला गेलं तर दोन क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहतोय इथे हा चेंडू सुरेख शरीरभेदक मारा केलाय पुन्हा एकदा, आणि इथे बॅटवरती हा देखील चेंडू येऊ शकला नाही, डॉट बॉल येतोय. थोडासा वेळ आपण पाहतोय बॅटिंगसाठी थोडासा वेळ घेतलाय राजेश पवारने. घातक फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे, कित्येक मैदाने या देखील खेळाडूने गाजवले, परंतु आज आयकॉनची भूमिका पार पाडत असताना या संघामध्ये पाहायला मिळतोय, आणि इथे स्वतःची कामगिरी स्पष्ट करणं राजेशला देखील गरजेचं असणार आहे. परंतु त्याआधी आपण पाहतोय प्रवीण दादा यांच्या अर्धशतकी खेळीसाठी या ठिकाणी पारितोषिक येते. मनोज दादा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जर अर्धशतकी खेळी पूर्ण केली तर. इथे राजेशच्या बॅटमधून चौकार चार धावा, आणि सुधीर भाऊ गव्हाणे यांच्यासाठी देखील पारितोषिक येते. गोलंदाजाने देखील आपण पाहतोय लागोपाठचे दोन फलंदाजांना बाद केलं, तर मनोज दादा दाभाडे 500 रुपयांचं पारितोषिक. प्रवीण दादांसाठी देखील पारितोषिक आहे, गोलंदाजासाठी देखील इथे पारितोषिक आहे. मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष मनोज दाभाडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु त्याआधी आपण पाहतोय राजेशच्या बॅटमधून एक चौकार तर मैदानामध्ये खेळला जातोय. अगदी समोरच्या दिशेला आपण पाहिलं तिथे चौकार आला, चार धावांनी संघाचा धावफलक वाढते, दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. इथे 10 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. एक फलंदाज बाद 10 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उलट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, गॅप शोधलाय इथे क्षेत्ररक्षण सुरेख. त्या क्षेत्ररक्षकाने आज मात्र मन जिंकायचं काम केलंय. काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतंय. इथे आपण पाहिलं एक सिंगल धाव जी पळून पूर्ण केली जाते, एक चोरटी धाव चित्त्याच्या चपळाईने आपण पाहतोय हरणाच्या गतीने इथे धाव पळून पूर्ण केली आहे, आणि संघाचा धावफलक पुढे नेण्यासाठी मदत केली जाते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये संघाचा धावफलक आपण पाहतोय 1-11 11 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सुधीर गव्हाणे या ठिकाणी गोलंदाजीसाठी तयार असतील. स्वतःचा संघ आणि स्वतःच्या संघासाठी आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सातत्याने राहिला आहे. इथे चौकार आला, आणि त्यानंतर आपण पाहतोय पुरेपूर कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. अष्टक खेळण्यासाठी आपण पाहतोय इथे प्रवीण दादांच्या बॅटची कडा, बॅटवरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाही. त्यानंतर आपण पाहतोय बॅटची कडा घेऊन चेंडू एस्टेनच्या पाठीमागे आला, तिथे चेंडूला अडवलं जाईल आणि एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवतोय. 12 धावा या ठिकाणी धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. परंतु पॉवर प्लेचे षटक आहेत, आणि या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये तुम्हाला चौकार षटकार खेळावे लागतील. इथे अगदी समोरच्या दिशेला चेंडू खेळलाय, काय फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परफेक्ट गॅप शोधलाय आणि गॅपमधून चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. हा पुन्हा एकदा खणखणीत 4 धावा. नाही तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चौकार येतोय. एक चौकार आपण पाहिलोय लॉंग ऑफला, एक चौकार लॉकरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला जातोय राजेशच्या बॅटमधून. राजेशचे बॅट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चौकारांची भाषा मैदानामध्ये बोलताना पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं संपलंय, 12 चेंडूंचा डाव जो मैदानाच्या आतमध्ये संपत असताना पाहायला मिळतोय. हनुवंत शेखावतने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या 10-6, आणि त्यानंतर आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक 16 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता मात्र गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संघनायकाचा विश्वास म्हणून चेंडू हातामध्ये दिला जातोय. षटक क्रमांक तिसरं आणि तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलं जात आहे आकाश शिंदे मॅन फ्रॉम मुर्से. स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन अर्थात बाळाभाऊ धामकर स्पोर्ट फाउंडेशन संघामध्ये खेळत असणारा सातत्याने हा खेळाडू पाहायला मिळतो. आज मात्र आपण पाहतोय या संघामध्ये काय कामगिरी केली जाईल. मावळ तालुका आणि संपूर्ण मावळ तालुक्यातील एकत्रितरित्या खेळत असणारे सर्व प्लेयर्स पाहायला मिळत आहेत. सर्व खेळाडू आपण पाहतोय आज मात्र एकत्रित येऊन काहीतरी इतिहास घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. त्या स्पर्धेवरती कोणत्या संघाचं नाव कोरलं जाईल याची आतुरता सर्व प्रेक्षक वर्गाला आहे. परंतु आज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मावळ प्रीमियर लीग 2023 अर्थात MPL 2023 आणि या स्पर्धेचा असणारा चौथा दिवस. चौथ्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय आकाश शिंदे गोलंदाजी मार्गवरती, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रवीण दादा काळोखे ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी तयार आहे. प्रवीण दादांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे जर अर्धशतकी खेळी
पूर्ण केली तर, परंतु इथे खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी समोरचा स्ट्रेट बॅट आपण पाहतोय फटका मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलाय. तिथे समीर शिंदे चेंडूवरती पोहोचतोय आणि चेंडूला फील्ड केलं जात आहे, तोपर्यंत एक धाव जी पळून पूर्ण केली जाईल. आणि संघाचा धावफलक देखील आपण पाहतोय पुढे सरसवतोय, धावफलकावरती 17 धावा ज्या एका कड्याच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या जात आहेत. वर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय अमोल भाऊ जाधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके प्रस्तुत MPL अर्थात अर्थात मावळ प्रीमियर लीग 2023 ही स्पर्धा पाहायला मिळते. समीर शिंदे खूप दूरवरती चेंडूवरती पोहोचेल का, तिथे पोहोचलाय. चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल थोडीशी उशिरा, परंतु त्याआधी तब्बल 2 धावा मात्र आपण पाहतोय पळून पूर्ण केल्या जात आहेत. संघामध्ये जर पाहायला गेलं तर मावळ तालुक्याचे असणारे आपण पाहतोय रायझिंग स्टार खेळाडू काही खेळताना पाहायला मिळतील, काही अनुभवी खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असतील. त्या खेळाडूंपैकी रायझिंग स्टार खेळाडूंपैकी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये हनुमंत शेखावतचं पहिलं षटक, आणि त्या षटकामध्ये खर्च केल्या जाणाऱ्या फक्त 6 धावा ते देखील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा आहे, इथे मात्र डिफेन्स केला जातोय. एक सिंगल धाव जी पळून पूर्ण केली जाते, क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय त्या ठिकाणी सुरेख आहे. आणि एका सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा संघाचा धावफलक वाढेल, 20 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक 3 आणि 3 षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज आकाश शिंदे गोलंदाजी करण्यासाठी जो तयार असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रवीण दादा काळोखे. आतापर्यंत प्रवीण दादांची बॅट मैदानाच्या आतमध्ये शांत आहे, एकेरी दुहेरी धावा बढवत असताना पाहायला मिळेल. हो, इथे मात्र हा चेंडू आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. तिथे क्षेत्ररक्षक श्री आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचलाय फेकी मैदानामध्ये करताना पाहायला मिळेल. आणि तिथे फक्त एक सिंगल जी पळून पूर्ण केली जाते, एक चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु त्याच पद्धतीने एक चांगलं क्षेत्ररक्षण आजच्या सत्रामध्ये त्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळत आहे. आणि तिथे देखील आपण पाहिले याआधी देखील एक झेल त्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आकाश शिंदे जो गोलंदाजीच्या मार्गावरती असताना कमीत कमी धावसंख्या खर्च करताना पाहायला मिळतोय. हो, इथे आपण पाहतोय गती परिवर्तन, इथे फलंदाजाला चकमा देण्याचं काम केलं जात आहे. कदाचित आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर थांबून ठेवण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजांना. फलंदाजाच्या पायात बेड्या टोकण्याचं काम हे मात्र या 3 गोलंदाजांनी केलंय. पहिला गोलंदाज हनुमंत शेखावत, त्यानंतरचा गोलंदाज आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये सुधीर गव्हाणे यांचं षटक देखील पाहिलं. आणि त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आकाश शिंदे इथे लाजवाब कामगिरी करतोय, परंतु हा चेंडू आलाय वाईट, थोडासा खराब चेंडू पाहायला मिळेल. आणि वाईट चेंडूच्या मदतीने तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. चेंडू आपण पाहतोय थ्रो केलाय का, त्यासाठी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे येईल. आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय षटक क्रमांक 3 षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे 22 धावा हा चेंडू आहे. आणि आपण पाहतोय हा चेंडू वाईड आहे, फेर डिलिव्हरी. आणि या ठिकाणी आजू कमिटीकडून सूचना येते आहे जर मैदानाच्या आतमध्ये चेंडू जर फेकी वाटत असेल तर ऑन ग्राउंड डिसिजन दिलं तरी चालेल. आणि विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. पुढचा चेंडू इथे समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचला, एक सिंगल आली. दुसऱ्या दावेचा प्रयत्न केला जाणार नाही, नकार या ठिकाणी कळवला जातो. एक चांगलं षटक आत्ता देखील पाहायला मिळालंय, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 3 संपलाय, 18 चेंडूचा डाव या ठिकाणी संपलाय. आणि 23 धावा धावफलकावरती नोंदवले जात आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 संपला, 18 चेंडूचा डाव संपला.
तेवीस धावा धावलकावरती नोंदवल्या गेल्या एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये, आणि आता मात्र गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाजी करण्यासाठी सुधीर गव्हाणे आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेत. एक षटक टाकले आणि त्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं कमीत कमी धावा खर्च केल्यात. आता मात्र वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी तब्बल चौथं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल होत असताना पाहायला मिळतील सुधीर गव्हाणे. अष्टक घेण्यासाठी राजेश पवार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. 10 चेंडू 14 धाव संख्येवरती संत गतीने फलंदाजी चालू आहे. 2 चौकार राजेशच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. इथे फुल टॉस फक्त दिशा देण्याचं काम केलंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस चेंडूवरती फारसा फायदा देखील घेता आला नाही. एक सिंगल आली आहे. फुलटॉस चेंडू म्हणजे फलंदाजाला आपण पाहतोय वाढलेली खिरापत आहे, वाढलेली मेजवानी आहे. तिथे ताव मारता आला नाही तर मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली आहे, परंतु इथे आपण पाहतोय फुलटॉस चेंडू आहे आणि त्या फुलटॉस चेंडूवरती पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होऊ शकला नाही. तिथे एक सिंगल आली. पुढचा चेंडू इथे क्रॉस द बॅट चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न प्रवीण दादांच्या बॅटमधून फटका तर खेळ आहे, परंतु आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जाईल आणि तिथे पूर्णपणे डॉट बॉल येतोय. सुधीर भाऊ गव्हाणे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती असतील. आतापर्यंत एक लाजवाब षटक मैदानामध्ये पाहायला मिळालंय. या षटकात देखील आपण पाहतोय कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न असेल, परंतु एकराज जो बॅट चेंडू पुन्हा एकदा खेळून काढण्याचा प्रयत्न केला अलॉंग दी कार्पेट फटका, जिथे आकाश शिंदे आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचलाय आणि चेंडूची फेकी होईल तोपर्यंत खेळपट्टीवरती एक सिंगल जी पळून पूर्ण केली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल 25 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. 25 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, तर षटक क्रमांक 4 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती असणार आहे. पुढचा चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहतोय अटॅक चढवला आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे, चेंडूकडे फक्त पाहत राहतील कारण चेंडूने सीमारेषा गाठली आहे 4 धावेंसाठी. हा येतोय खणखणीत चौकार 4 धावा. आणि या चौकाराच्या मदतीने देखील आपण पाहतोय आता संघाचा धावफलक मात्र पुढे नेण्याचं काम केलं जात आहे, कारण संघाचा धावफलक पुढे सरसवतोय. धावफलकावरती धाव असतील 29. फुलटॉस आणि इथे मात्र दुसरा फुलटॉस मिळाला राजेश पवारला. हा फुलटॉस सोडणार नाही कारण हा येतोय बिग हिट शरण. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा मैदानाच्या आतमध्ये या फुलटॉस वरती पुरेपूर फायदा घेतलाय. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेत असताना मैदानाच्या आतमध्ये राजेश पाहायला मिळतोय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथे मात्र आता गिअर चेंज केलाय, रंग उधळायला सुरुवात केली आहे राजेश पवार. पुन्हा एकदा उलवट टप्प्याचा चेंडू असणार आहे, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक हनुमंत शेखावत चेंडूवरती पोहोचला, फेकी मैदानाच्या आतमध्ये केली थोडीशी उशिरा. धावबाची संधी आहे, डायरेक्ट हिट तर केली जाते परंतु इथे जास्तीत जास्त धावा खर्च केल्या जातील. ही देखील अतिरिक्त धावा आपण पाहतोय खर्च केली आहे आणि 3 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातील. ब्युटिफुल रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 3 धावा शेवटच्या चेंडूवरती आला आणि त्या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेकसाठी जो खेळाडू किटमध्ये आहे तोच खेळाडू आतमध्ये जाईल आणि ओव्हर संपली किंवा विकेट झाला तर एक्स्ट्रा प्लेअर आतमध्ये जाईल. जो खेळाडू किटमध्ये आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेकमध्ये जाईल आणि एक छोटासा ड्रिंक ब्रेक या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ही स्पर्धा माबळ तालुक्यातील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहताय. सुनीलांना शेळके प्रस्तुत माबळ प्रीमियर लीग 2023 अर्थात MPL या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ज्यांनी भोजनाची व्यवस्था केली आहे. तुषारभाऊ झेंडे, मिलिंदाता दाभाडे, अंकुशांना दाभाडे, अमोलभाऊ दाभाडे, गणेश शेट वायकर, माबळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि अक्षय शेट पवार, शिवप्रसाद ढाब्याचे असणारे ओनर आपण पाहतोय अक्षय शेठ पवार यांच्या माध्यमातून जे भोजनाची व्यवस्था संपूर्ण खेळाडू आणि प्रेक्षक वर्गासाठी या ठिकाणी आहे. संघाचा धावफलक आहे आडतीस धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या आणि संपूर्ण आपण पाहतोय खेळाडूंसाठी ज्यांनी जर्सी उपलब्ध करून दिली आहे. स्पॉन्सर आपण पाहतोय तळेगाव नगरीचे असणारे उद्योजक, माबळ तालुक्यातील एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं रणजित भाऊ रामदासप्पा काकडे
त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी संपूर्ण खेळाडूंच्या अंगावरती जी जर्सी आपण पाहतोय, जर्सीचं सौजन्य त्यांच्या माध्यमातून आहे 38. आणि माननीय स्त्री आपण पाहतोय निलेश भाऊ बोराटे आणि संपूर्ण मान्यवरांकडून जे विशेष सहकार्य या ठिकाणी लाभले, सर्व संघमालक आणि संपूर्ण मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन संघाचं मनपूर्वक आणि हार्दिक असं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय 38 धावा धावलकावरती नोंदवल्या गेल्यात एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. रिक्स ब्रेक जरी घेतला तरी तो टाइम तुम्हाला 45 मिनिटांच्या आतमध्ये कव्हर करणं गरजेचं आहे, कारण तो ड्रिंक्स ब्रेकचा देखील टाईम त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. हे सर्व खेळाडूंना आणि संघ मालकांना विनंती आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज या ठिकाणी दाखल झालाय हनुमंत शेखावत. वैयक्तिक दुसरं षटक उलट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. इथे आपण पाहतोय झेल सुटलाय, झेल सुटलाय चुकी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी केलाय आणि इथे आपण पाहतोय एक चोरटी धाव जी पळून पूर्ण केली जाते. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाईल का, कारण आता झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय, जीवदान मिळालंय आणि त्या जीवदानाचा फायदा मैदानाच्या आतमध्ये घेणं खूप गरजेचं आहे. संघातील असणारा ऐकवणी खेळाडू आपण पाहतोय राजेश पवार आहे. तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मावळ तालुक्यातील असणारा उत्कृष्ट आणि एक आक्रमक गोलंदाज हनुमंत शेखावत त्याच्या समोर पाहायला मिळेल. इथे चेंडू सुरेख, चेंडू पडला आणि वळण घेणारा चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला आणि आपण पाहतोय पूर्णपणे निर्धाव आणि डॉट स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विठ्ठल तुमकर यांच्याकडून एक झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय, जीवदान मिळालंय आयकॉनला, परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करणं महत्वाचं असणार आहे. पुढचा चेंडू उलट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जाईल हनुमंत शेखावतच्या माध्यमातून सातत्याने, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय एक टप्पा खात इथे चेंडू नक्कीच राजेशच्या बॅटवरती आला. एक डिफेन्स चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला आणि तिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव जी पळून पूर्ण केली जाते. एका सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा संघाचा धावफलक पुढे नेण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. संघाचा धावफलक आपण पाहतोय 41 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात, तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5वं प्रगतीपथावरती असणार आहे. तर इथे आपण पाहतोय रनअपमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला आणि त्यानंतर हनुमंत शेखावतला थोडंसं थांबावं लागतं. ही चांगल्या गोलंदाजाची ओळख आहे, ज्यावेळी रनअपमध्ये थोडासा प्रॉब्लेम निर्माण होतो, रनअपमध्ये थोडासा अडथळा निर्माण होतो, त्या ठिकाणी पुरेपूर थांबण्याचा प्रयत्न केला जातो, कारण एखादा चेंडू मैदानाच्या आतमध्ये वेगळ्या टप्प्यावरती पडला जाईल. त्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हनुमंत शेखावत थांबला आणि त्यानंतर हा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, एक सिंगल धाव जी मैदानामध्ये पळून पूर्ण केली जाते. त्या सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक आपण पाहतोय वाढेल 42 धावा 42 रन्स लॉस ऑफ 1 विकेट हे समीकरण या ठिकाणी धावफलकावरती नोंदवलं जाते. शांतता आणि संयमपूर्वक खेळले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये या दोन खेळाडूंनी केले, परंतु एक षटकार 2 चौकार राजेशच्या बॅटमधून पाहायला मिळाले तर जीवदान देखील मिळाले. इथे अटॅक चढवण्याचा प्रयत्न केलाय, फटका तर फसलाय आणि थेट चेंडू खाली आकाश शिंदे पोहोचला आणि इथे मात्र कुठल्याही प्रकारची शंका निर्माण होणार नाही, कारण आकाश शिंदे चेंडूच्या खाली आहे. इथे झेल टिपलाय, फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. किरण नेवले संपर्क साधा. तर या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाला, जीवदान मिळालं परंतु फारसा फायदा मैदानाच्या आतमध्ये घेता आला नाही, परंतु राजेशच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं एक चांगली फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. एक षटकार 2 चौकार आपण पाहिलं राजेशच्या बॅटमधून पाहायला मिळाले, परंतु हनुमंत शेखावतला पुन्हा एकदा यश मिळतंय आणि तिथे आयकॉन खेळाडूला बाद केलं जात आहे. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. डी 11 कोटेश्वरवाडी संघ
अर्थात पहिल्यांदा शंभव धाबाडी स्पोर्ट फाउंडेशन संघाचा असणारा हुकुमी एका आणि मावळ तालुक्यातील वंडर बॉय बायकर्स मॅन आकाश धाबाडे पहिला चेंडू डिफेन्स केला जातोय. तिथे मात्र एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय समीर शिंदे, डायरेक्ट हिट करताना पाहायला मिळेल, परंतु एक सिंगल धाव जी पळून पूर्ण केली जाते आणि त्या सिंगलच्या मदतीने संघाचा डावफलक वाढेल. परंतु हनुमंत शेखावतचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. काय षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलंय, तब्बल 2 षटक हनुमंत शेखावतने मैदानाच्या आतमध्ये टाकताना पाहायला मिळालेत आणि त्या दोन्ही षटकांमध्ये एका एका फलंदाजाला बाद केलं जात आहे. 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना बाद केलंय. आणि एक आक्रमक गोलंदाज म्हणून अलीकडच्या काळामध्ये या खेळाडूने स्वतःची ख्याती निर्माण केली आहे आणि 20 वर्षाच्या आतील आपण पाहतोय हा गोलंदाज आहे. कमीत कमी वय आहे, परंतु या खेळाडूने क्रिकेटमध्ये खूप मोठी उंची गाठली आहे. मैदानाच्या आतमध्ये आज काय कामगिरी केली जाईल गोलंदाजीच्या मार्कवरती? गोलंदाज विशाल. तर समोर खेळत असणारा आपण पाहतोय फलंदाज, एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याचं सातत्याने नाव घेतलं जातं, आकाश धाबाडे मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. हो, इथे देखील आपण पाहतोय समोरच्या दिशेला फटका आणि इथे रायझिंग स्टार कमाल करून दाखवतोय माबळ तालुक्यातील वंडर बॉय आकाश धाबाडेला या ठिकाणी बाद केले जाते. बडी मछली जाल में संघाला पडलेलं मोठं खिंडार आकाश धाबाडे बॅक टू दी पवेलियन. कामगिरी करू शकलं नाही. इथे मात्र एक पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय विशालने मात्र स्वतःचे इरादे स्पष्ट केले. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल हरीश नवले, देवगावचा असणारा खेळाडू आहे. सातत्याने आपण पाहतो आपल्या फलंदाजीच्या जोरावरती कित्येक सामने जिंकून दिलेत. आज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिच आणि इथे मात्र शरीरभेदक मारा केला जातोय. बॅटवरती चेंडू येऊ शकणार नाही, पूर्णपणे डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिले 2 चेंडू आणि तुम्ही पाहताय 2 चेंडूवरती इथे मात्र स्वतःचे इरादे स्पष्ट करत असताना पाहायला मिळतोय विशाल. मावळ तालुक्यामधील असणारा आपण पाहतोय रायझिंग स्टार आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी कामगिरी केली जाते. आज दिवसभरामध्ये किट मधला खेळाडू फक्त मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे. आज दुपारच्या सत्रामध्ये जास्त सामने आपण खेळवतोय, त्यासाठी विनंती आहे, वेळ वाचवणं गरजेचं आहे. त्यासाठी आज थोडस नियमामध्ये परिबदल केला जातोय, परिवर्तन केलं जात आहे. पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट पिच, चक्रास बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न केला. अलॉंग दी कार्पेट फटका क्षेत्ररक्षक खूप दूरवरती चेंडूवरती पोहोचला. तिथे मात्र दुसरी ही धाव जी आपण पाहतोय या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय मावळ तालुक्यातील असणारे एक अनुभवी खेळाडू रवी पंडित त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्या देखील मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. ते देखील आजच्या दिवसामध्ये मैदाना शतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. तत्पूर्वी आपण पाहतोय मैदाना शतमध्ये खेळपट्टीवरती ज्या 2 धावा पळून पूर्ण केल्यात आणि 2 धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील वाढलाय. पुन्हा एकदा अंशाई खेळण्यासाठी हरीश नवले शॉर्ट पिच आणि इकडे पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय एक सिंगल धाव
जे पळून पूर्ण केली जाते. विशालचं कौतुक करावं लागेल कारण विशाल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चार चेंडू टाकले, चार चेंडूवरती आकाश दाभाडे सारखा एक मोठा फलंदाज त्याने या ठिकाणी बाद केलाय आणि चार चेंडूवरती फक्त तीन धावा खर्च केल्यात. संघाचा धावफलक 46 धावा धावफलकावरती आहे तर तीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बाद होताना. पुढचा चेंडू प्रवीण दादा काळोखे आपण पाहतोय ऑनस्ट्राइक खेळण्यासाठी तयार असतील. हो इथे मात्र आपण पाहतोय फटका सुरेख समीर शिंदे के मस्तक से दस्तक आणि चेंडू सीमा रेषा पार. दोन क्षेत्ररक्षकांना दिलेली हुलकावणी आणि ओलांडलेली तरी हा येतोय खणखणी चौकार चार धावा. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने संघाचं धावफलक वाढले आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. कारण अर्धशतकी खेळी या संघाची पूर्ण होती, 50 धावा धावफलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतोय समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती पोहोचला आणि त्या ठिकाणी आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक धाव जी पळून पूर्ण केली जाते. षटक समाप्तीचा इशारा येतोय, षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल 6व्या क्रमांकाचं. 6 षटक मैदानाच्या आतमध्ये संपलेत आणि 51 धावा ज्या आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवले जात आहेत. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 7वं आणि 7व्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाईल. तत्पूर्वी ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुंदर संगीत, ओव्हर टू डीजे. कामगिरी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रवीण दादा काळोखे देखील मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपाचा पाहायला मिळाला, निर्धाव स्वरूपाचा चेंडू जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पडला जातोय. परंतु या ठिकाणी आता कामगिरी करणं खूप महत्वाचं आहे. हो इथे मात्र हल्ला चढवलाय, नाम लिया अर्सेतान हाजीर, चेंडू सीमा रेषा पार प्रवीण दादांच्या बॅटमधून आलाय. बिग हिट षटकार. काळ शांत असणारी बॅट आता मात्र षटकार खेळताना पाहायला मिळाली. प्रवीण दादा काळोखे पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॅकफुटला येऊन पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय. परंतु इथे डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळून जमणार नाही, आक्रमकता या खेळाडूमध्ये कुठून भरली आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे. याआधी जरी षटकार आलाय तरी त्यानंतर एक डॉट स्वरूपाचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, शॉटपी चेंडू, एक रास बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. एक सिंगल धाव आपण पाहतोय इथे पळून पूर्ण केली जाईल आणि त्या सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक आता मात्र वाढलं जात आहे. संघाचं धावफलक 58 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या, तब्बल 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण दादा काळोखे आणि आपण पाहतोय एक धावफलक चालवण्याचं काम या ठिकाणी केले, धावफलक पुढे नेण्याचं काम प्रवीण दादांच्या माध्यमातून आता मात्र केले जात आहे. तिथे पाहायला गेलो तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हरीश नवले आता मात्र ऑनस्ट्राइक खेळताना पाहायला मिळेल. हो इथे मात्र शफल झालाय आणि डीप फाईन लेगला चेंडू फेकून दिला, सरळ सीमा रेषा पार.
इथे येतोय एक टप्पा खात चेंडू सीमारेषा पार खणखणी चौकार चार धावा. शुभागमन होते. मापळ तालुक्यातील असणारे लेजंड खेळाडू नाना गाडे आणि बाळासाहेब दाभाडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आकाश दाभाडे यांचा असणारे पिताश्री बाळासाहेब दाभाडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्या देखील मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण पाहतोय बॅटची कडा कदाचित असावी, परंतु मैदानाच्या आतमध्ये झेंडू यष्ट्यांच्या पाठीमागे गेलाय. बाईज बाईजच्या स्वरूपामध्ये मिळालेली एक धाव आपण पाहतोय धावलकावरती ऍड केली जाईल आणि संघाचा धावफलक पुढे घेऊन जाईल. षटक्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते सातवं आणि सात षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक 63 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मिस्टर सेफ अँड इथे जेल टिपतोय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाला पडलेला चौथा खिंडार हरीश नवले बॅक टू रिपब्लिकन. पुढचा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे मात्र आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू इथे जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय खणखणीत चौकार धावा. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर आडव्या हाताने चेंडू तर खेळून काढलाय हनुमंत शेखावत चेंडूच्या खाली. इथे जेल टिपला जाईल आणि युवराजला देखील परतावं लागेल बॅक टू दी कव्हर.
प्रत्येक आक्रमक खेळाडू आहे. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी महत्वाची आहे, परंतु आज मैदानामध्ये काय कामगिरी केली जाईल सौरभच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. शेवटचे तीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत आणि या तीन चेंडूवरती जर तीन षटकार सौरभच्या माध्यमातून खेळले तर संकेत दाभाडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक, षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयांचं पारितोषिक जे या ठिकाणी असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी सौरभच्या देखील माध्यमातून केली जाईल पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतोय फटका फसलाय. क्षेत्ररक्षक हनुमंत शेखावतला पुन्हा एकदा फलंदाजाने शोधून काढलाय, त्याच्याच हातामध्ये चेंडू मारला, झेल टिपला आणि फलंदाज बाद. शेरवाडी संघामध्ये आपण पाहतोय स्वप्नील दाभाडेची फलंदाजी तुम्ही किती काळ पाहिले, त्यांच्यासाठी देखील पारितोषिक येते. लागोपाठच्या दोन षटकारांना 500 रुपयांचं पारितोषिक संकेत दाभाडे यांच्याकडून. परंतु हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वाईट आलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे इशारा येतोय आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. तोपर्यंत ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुंदर संगीत, एक छोटासा ब्रेक. आणि विशालने आज मात्र स्वतःला या ठिकाणी स्पष्ट केलंय, कारण या षटकामध्ये तब्बल 3 फलंदाजांना बाद केलंय तर फक्त 5 ते 6 धावा आपण पाहतो या ठिकाणी खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि या षटकामधील शेवटच्या षटकामधील काहीचे चेंडू जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहेत. हो, या ठिकाणी आक्रमण तर चढवलं जात आहे, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. चेंडूची फेकी देखील मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि इथे खराब फेकी, परंतु कलेक्शन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बाहेरदार केलंय. इथे 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाचा डावफलक पुढे सरसवलं जाईल. तत्पूर्वी आपण पाहतोय एका इनिंगचा डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय, पहिली इनिंग मैदानामध्ये संपतीये आणि संघाचा डावफलक आपण पाहतोय 71 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. तर सामना जिंकण्यासाठी 72 धावसंख्येची गरज आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने सागर राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. Over to DJ. विनंती असणार आहे, वेळ वाचवायचा आहे. दुसऱ्या इनिंगच्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाईल. तत्पूर्वी ऐकूयात
डीजेच्या माध्यमातून पुन्हा एक सुंदर संगीत ओव्हर टू डीजे भैरवनाथ 70+. क्रिकेट प्रेमींचा सर्व क्रिकेट खेळाडूंचा मॅचला सुरुवात होणार. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होणार ना तसा इथे मैदान शॉट मध्ये एमपीएलचा थरार रचला जाणार.
एक डाव इथे संपला जातो, एक डाव इथे संपला गेला, एका डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा नोंदवल्या जात आहेत। एकाहत्तर धावा बढवल्या गेल्यात तर विजयासाठी 72 धावांचं टार्गेट आहे। 71 बढवले गेल्यात, 72 बीट ऑफ द सेकंड इनिंग। दुसरा डाव विजयासाठी 72 धावा बढवायच्या तर आघाडीची जोडी मैदान शतमध्ये जाईल। एका बाजूला आहेत संदीप पवार, कारण का ज्यांना बोललं जातं त्यांना ओळखलं जातं, गोलंदाजीच्या गोलंदाजीवरती करतात सपासप वार, त्यांना म्हणतात संदीप पवार, मैदान शतमध्ये आहे। तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल पंचांचा इशारा येतोय, रेडी टू प्ले, चला खेळूया क्रिकेटचा खेळ। षटक क्रमांक पहिला घेऊन आलेत प्रवीण दादा काळोखे यांचा, तर सन्मान केला जातोय पहिल्या चेंडूवरती। फाइनल क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, तदवरती मिळत आहे दोन धावा, या दोन धावेच्या मदतीने संघाचा केला जातोय श्री गणेशा। ऑन दी स्कोर कार्ड संघाचं खातं खोललं गेलंय, ओपन दी अकाउंट, अकाउंट इथे रचायला सुरुवात झालीय। धावबलकावरती येत आहेत त्या दोन धावा, तिकडे संदीप आपल्याला पाहायला मिळत आहे, तर नॉन स्ट्राइक एंडला मैदान शतमध्ये आहे। आयकॉन अमोलजी घोडेकर आहेत, आम्हाला कॅप्टनने सांगितलं होतं आयकॉन वरती आमचा पूर्णपणे भरोसा आहे। पाहूया अमोल घोडेकर नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतील। सुदुम्रे गाव शाळेकडनं गोलंदाजी चालू झाली आहे, नगरसेवक प्रवीण दादा काळोखे गोलंदाजी मार्क वरती तिकडे आलेत। लोअर फुल टॉस, चेंडू त्याला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, छत्रपतींचा चावा मिळतील सहा धावा। इथे संदीप पवार यांचा क्लास, बिग ब्लास्ट, छेरन षटकार। आपण का म्हणतो मित्रांनो, का बोललं जातं संदीप पवार यांना गोलंदाजीच्या गोलंदाजीवरती करतात वार, त्यांचं नाव आहे संदीप पवार। पुन्हा एकदा इथे यावेळेस काय फटकासा जवळाय, टायमिंग इज अ प्रॉपर, परंतु तिकडे आहे रवी घुले, रवी घुले तिकडे आलेत, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळते। संदीप पवार नॉन सायकंडला जातील तर सायकंडवरती पाहायला मिळेल। इथे मात्र आयकॉन यांना संधी मिळते, अमोलजी घोडेकर सायकंडवरती येत आहेत। आतापर्यंत पाहायला गेलं तर तीन चेंडू पेस केले, तीन चेंडू पाहायला गेले, तीन चेंडू पडले गेलेत एमपीएल 2023 मध्ये, म्हणजेच मॅच क्रमांक 2 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आयकॉन सायकंड वरती पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा प्रवीण दादा, यावेळेस चेंडू इकडे मात्र हळूवार पद्धतीने आयकॉन टॅप करण्याच्या प्रयत्नात होते, तिथे मात्र चेंडू मैदान छतमध्ये डॉट बॉल आलाय। मॅच मध्ये जशी रंगत येईल ना मित्रांनो, तसं इथे मात्र रंग उधळले जातील। यूपीएल 2023 यावेळेस काय फटकास्त जवळा आहे, टायमिंग इज अ प्रॉपर, आयकॉन इज अ प्रॉपर, आयकॉनच्या बॅट मधून एक दिमागदार चार धावांसाठी चौकार। या चौकाराच्या मदतीने धावबलक पुढे सजवलं जात आहे, धावबलकावरती येत आहेत त्या 13 धावा। 13 कोण किसका बजाएगा 12, क्या होगा मैदान के अंदर, ये बड़ा मुकाबला आपको देखने वाला है। एक बाजूला पाहायला मिळेल मैदान शतमध्ये, यावेळेचा चेंडू हलक्याने तिकडे ड्राईव्ह केलाय, धावपाची संधी होती तिकडे, उमेश कदम होते फेक करतायत, तदवरती मात्र मिळेल दिवसा ढवळ्या। हरणाची गती चित्त्याची चबडाई, एक धाव येईल याला म्हटलं जातं संदीप पवार, परंतु इकडे उमेश कदम म्हणजे होते ना मित्रांनो, तिकडे फेक केली परंतु एक धावला, मात्र कोणी आळा घालणार नाही। षटक क्रमांक संपला जात आहे पहिल्या मैदानाच्या आतमध्ये, सहा चेंडू संपले जात आहेत, सहा चेंडू मधले बनवल्या जात आहेत 14 धावा। अमोल घोडेकर आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल संदीप पवार, तिकडे मात्र चांगली बॅटिंग करतात ना मित्रांनो, आज मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल का। एका बाजूला पाहायला मिळेल बॅटिंग करत असणारी टीम मैदानाच्या आतमध्ये, सन्माननीय सुधीर भाऊ गवाडेश्वर फाउंडेशन मुंडावरे टीम, आणि प्रथमतः बॅटिंग करून दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी करत असणारी टीम तुम्हाला पाहायला मिळेल। ॲडकोट प्रशांत भाऊ जगताप अर्थातच देहू इलेव्हन देहूगाव टीम। षटक क्रमांक 2 मध्ये 500 रन केले जात आहे, आमंत्रित करतायत। षटक क्रमांक 2 वरती येत आहेत हरीश नवले, पाहूया मैदान शतमध्ये काय होईल।
कॅप्टन देखील थोडासा कानमंत्र देत आहेत. राजेश पवार या टीम कडे पाहिलं गेलं तर आयकॉन आहे, आयकॉनची भूमिका राजेश पवार चौक पद्धतीने कामगिरी पार पाडताना पाहायला मिळेल. परंतु आज काय होईल मित्रांनो, आज या मॅच मध्ये जी स्थगित झाली होती पहिल्या दिवशी फर्स्ट डे मध्ये झालेली स्टॉप मॅच आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षण थोडस बदलला जातो. इकडे पाहायला गेलं तर एक क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत डीपेक्सच्या कव्हर मध्ये मला वाटतंय निखिल दावाडे तिकडे आहेत. यावेळेचा चेंडू अगदी टॅप करायचा होता तिकडे, मात्र पंच थोडेसे कळवतात आमच्यापर्यंत. एक अचूक चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये, डॉट बॉल पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहिलं असेल अमरजीत साठे सर आहेत आणि जय सर देखील आहेत, मुन्ना पठाण सर देखील आहेत. या तिन्ही पंच ऑफिशियल सरांचं आम्ही मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत करेल. यावेळेचा चेंडू इथेही चेंडू डॉट बॉल, इथे मात्र लाजवाब गोलंदाजी हरीश नवले करतायत. तिकडे पाहायला मिळेल आयकॉन साठी लागोपाठचे दोन चेंडू निजाव. MPL 2023 मध्ये तुम्हाला घेऊन जाईल मित्रांनो. काल ज्याने खऱ्या अर्थाने मॅच मध्ये रंगत आणली आणि मॅच विनर करून देणारा अतिजी बोडकी देखील उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. इथे मैदानाच्या आतमध्ये पहा, एका बाजूला हरीश नवले येत आहेत, दुसऱ्या बाजूला आहेत तिकडे आयकॉन अमोल. यावेळेचा चेंडू गॅप खूप मोठा आहे, स्वप्नील धाबडे दूरवरती टाटा बाय बाय करत चेंडू गेलाय सीमा पार चार धावा चौकार. या चौकाराच्या मदतीने धाबलकावरती धावांची वाढ होते, धाबलकावरती धावा जाऊन पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. 18 धावा 18 रन्स लॉस ऑफ दी 0 विकेट, एकही गडी बाद नाहीये मित्रांनो आणि 18 धावा धाबलकावरती आहेत. मॅच मध्ये रंग उधळले जाणार, रंग कळवले जाणार. परंतु MPL 2023 चं जे मानाचं महासंग्राम ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस एक तिखट पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. जिकडे तिकडे चोहीकडे आता सगळीकडे अमोल घोडेकर मैदानाच्या आतमध्ये सगळीकडे पुन्हा एकदा आलाय A1 क्वालिटीचा MPL चा ब्रँडेड चौकार चार धावा. कधी हरेल कधी हरेल कधी पडेल, कधी जिंकेल कधी हरेल, कधी पडेल कधी पुन्हा उठेल, परंतु क्रिकेट खेळणं कधी सोडणार नाही मित्रांनो. कारण का क्रिकेट माझा जीव आहे आणि क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम आहे. मैदानाच्या आतमध्ये हरीश नवले काय करतील पाहूया, पुन्हा एकदा तयार आहेत. सेकंड वरती आयकॉन रिवर्स अटम बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू लागला गेलाय, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय बॅकवर्ड दिशेमध्ये चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार लागोपाठचा तिसरा चौका. या स्पर्धेमध्ये एक पारितोषिक शेवटच्या दिवसापर्यंत आहे. सन्माननीय मावळ 11 संघाचे असणारे संघ मालक सन्माननीय माननीय श्री प्रशांत भाऊ माळेस्कर यांच्या वतीने लागोपाठच्या 3 चौकारांसाठी ते पारितोषिक आहे आणि ते देखील दिले जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती हरीश नवलेवरती केलेला हल्ला. मित्रांनो आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. यावेळेचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल तिकडे, मात्र एक धाव येणार असेल की डॉट आहे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येईल आणि षटक क्रमांक संपला जातोय मैदानाच्या आतमध्ये 2-12 चेंडूंचा खेळ संपला जातोय. 12 चेंडू मध्ये येत आहेत 13 च्या सरासरीनं तब्बल 26 धावा. या मॅच मध्ये कोण जिंकणार सर्वांची म्हण लागलेली आहे. आधीची मॅच सुद्धा रंगत भरणारी होती, आधीची मॅच काय जिंकली होती आणि मंच कळवतायत आमचे मार्गदर्शक आहेत त्या ठिकाणी ऑफिशियल्स कळवतायत. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणाला आमंत्रित केलं जाईल, मला वाटतं येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. कॅप्टनने विश्वास दाखवलाय, ऍज अ कॅप्टनने विश्वास ते कोणावरती तर साई स्पोर्ट्स असणारे ओडर ओडर ऑफ द साई स्पोर्ट्स आणि येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 3 बॅटिंग पॉवर प्ले मध्ये हड एका बाजूनं सुधुम रेगावच्या एंडकडनं गोलंदाजीसाठी उमेश कदम. एक लक्षात ठेवा मित्रांनो, कायम कमबॅक करणं हे गरजेचं असतं. जेव्हा सगळं काही संपलं असं वाटतं तेव्हा पुन्हा पुन्हा नव्यानं सुरुवात करणं म्हणजे कमबॅक आहे.
आज काय होणार या मॅच मध्ये, आज काय जिंकणार, कोण जिंकणार मैदानाच्या आतमध्ये याची अपेक्षा सर्वांना लागलेली आहे. मिस्टर 360 लाला दौंड देखील उपस्थित होत आहेत. आज त्यांच्यासाठी सुद्धा एक खास म्हण आणलेली आहे आणि ती त्यांच्यावरती लागू होणार आहे. यावेळी चेंडू हलक्या हाताने कट करायचा होता, तिकडे काय इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे झेल झालाय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. थांबा, पंचांचा डिसिजन अजूनही आलेला नाहीये. अंपायर कॉल असेल, थर्ड अंपायर कडे डिसिजन तो जाईल. आमचे संदेशजी पिलाणी सर आहेत, तो डिसिजन कळवतील आमच्या पर्यंत. आमचे तिसरे पंच आमच्या समवेत आहेत, अमरजी साठे सर, जो डिसिजन असेल तो कळवतील. काय डिसिजन होणार आहे तो मैदानाच्या आतमध्ये पंच आम्हाला कळवणार आहे. मित्रांनो, मावळ प्रीमियर लीग, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनने काय दिलं मित्रांनो, तर नव्याने ओळख दिली, प्रत्येक खेळाडूला खेळाचा सार्थ अभिमान दिला, म्हणजे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन. मित्रांनो, MPL 2023, MPL 2023 मित्रांनो, आणि आज पूर्ण दिवसभरामध्ये नव्हे तर रात्रीमध्ये सुद्धा आवाज तुमच्या कानावरती येणार आणि या ठिकाणी नक्कीच एक गोड समालोचक आमचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय प्रशांतजी अदौडे सरांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. सर, आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात, आपला देखील MPL 2023 मध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद विकेट. चेंडू बॅट वरती आदळला जातोय आणि रिस्ट वरती चेंडू आदळला गेलाय पंचांनी. तिकडे तिसरे पंच आमचे खूप चाणक्य आहेत, अमरजी साठे सर. प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला त्यांचं नाव ऐकलं असेल, तुम्ही त्यांची प्रत्येक ख्याती काय आहे ना मित्रांनो, ती तुम्हाला सांगितली जाईल. परंतु अमरजी साठे सर असेल आणि तिकडे मात्र चला लवकर या बॅटर, इकडे वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बॅटर्स नेम मंगेश वाघमारे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. मंगेश वाघमारे येत आहेत, पहा आज काय होणार या मॅच मध्ये. मंगेश वाघमारे आयकॉन अमोल घोडेकर या मॅच मध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. एका बाजूला सन्माननीय सुधीर भाऊ गव्हाडे स्पोर्ट फाउंडेशन मुंडावरे टीम, तर दुसऱ्या बाजूला ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहू इलेव्हन. यानंतर होणारा सामना असेल सन्माननीय पुढारी इलेव्हन टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से मावळ टीम. दोन्ही संघाचे संघनायक कॅप्टन टॉस करण्यासाठी टॉस बॉस कक्षामध्ये या. ओ, यावेळेसचा चेंडू खेळला जातोय, तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली शर्यत, परंतु चेंडू अडवला जातोय. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, आतापर्यंत धावा पण पूर्ण होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. दोन धावा येतील, या दोन धावेच्या मदतीने धावल कव्हरती वाढ होईल. धावल कव्हरती धावा जाऊन पोहोचत आहेत, 28 धावा 28 या मॅच मध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचचा आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये राहील. यावेळेचा चेंडू अतिरिक्त बाहेर निघणारा चेंडू, तिकडे मात्र उमेश कमन कदम जितक्या वेगाने येतात, परंतु तितक्या वेगाने चेंडू सोडला नाही. हळूवार पद्धतीने टाकलेला हा चेंडू, चेंज ऑफ द पेस म्हणलं तरी हरकत नाही. तिकडे मात्र चेंडू डॉट बॉल, सेकंड वरती पाहायला मिळेल. मंगेश वाघमारे स्ट्राईक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा इकडे सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा विनंती असेल, यावेळेचा फटका सजवला जातोय, तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू फरार, सी मारे शबार, चार धावा.
स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से मावळ टीम आणि दुसऱ्या बाजूला पुढारी इलेव्हन टीम. शेवटचा पुकार, अंतिम पुकार, कॅप्टन आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये या, लगेच आपलं स्वागत आहे. स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन टीम आणि दुसऱ्या बाजूला पुढारी इलेव्हन टीम टॉस करण्यासाठी या. यानंतर होणारी मॅच सुद्धा खूप मोठी होणार आहे. एका बाजूला माळवाडी, एका बाजूला उर्से टीम, एका बाजूला पाहायला मिळेल इथे मैदानाच्या आतमध्ये. परंतु आज जी मॅच चालू आहे ना मित्रांनो, या मॅच मध्ये रंग उधळले जात आहे एमपीएल 2023 चा थरार. चला स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से मावळ आणि त्यांच्या विरोधामध्ये पुढारी इलेव्हन टीम संघाचे कॅप्टन लवकर पाठवून द्या. बाळा भाऊ, चला आपल्या संघाचे कॅप्टन लवकरात लवकर पाठवून द्या. राजेश इकडे येत आहेत, आपले संघाचे कॅप्टन येऊ द्या लवकर, विनंती आहे. आलेच यावेळेस काय फटका सजावला आहे. गेंद सीधा तारामंडल, आसमानी टोला, चेरण षटकार. या षटकामध्ये विचार केला तर एक गडी जरी बाद झाला असेल ना मित्रांनो, तरी 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, म्हणजे महागडे षटक म्हणायला काही हरकत नाही. परंतु कमबॅक देखील तितकंच बहरदार करतात. मैदानाच्या आतमध्ये काय होणार इथे पाहायला मिळेल का. गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाजावरती केला हल्ला. तर टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करेल रॉयल फोर्ट स्नॅक सेंटरचे ओनर सन्माननीय संदीप भाऊ परंडवाल आणि गणेश दादा विदाटे साहेबांना असेल विनंती. आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कक्षामध्ये जायचंय. दोन्ही कॅप्टन आले तिकडे, एका बाजूला सागर राऊत आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये तर दुसऱ्या बाजूला तुषार राबाडे दोन्ही कॅप्टन आहेत. यावेळेस काय फटका सजवला आहे. टाइम इज अ प्रॉपर इज द मॅन, इथे मात्र हवाई हल्ला. गेंद सीधा तारामंडल, आसमानी टोला, बंगाली रसगुल्ला, चेरण षटकार. हॅलो, मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल षटकार तर आलाय. या षटकारानं पूर्णपणे संदीप बाबा परंडवाल आणि त्याचबरोबर टॉस आहेत पुढारी इलेव्हन माळवाडी स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से दोन्ही कॅप्टन या ठिकाणी सज्ज आहेत. एमटीसी एमपीएल असे या ठिकाणी नाणे दोन बाजू आहेत अत्यंत महत्त्वाचा. टॉस के बॉस मागणी झाली आहे एमपीएल आले, याचा अर्थ पुढारी इलेव्हन कॅप्टन माळवाडी संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. तर समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा जाऊया. मॅच रंगात आलेला आहे, रोमर शकतो आपण मैदानावरती. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. वायदाडा शॉट मध्ये इथे मात्र काय फटका सजवला होता इकडे पाहायला मिळेल. परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते आणि पूर्णपणे चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यश येतोय. डॉट बॉल मैदाडा शॉट मध्ये पाहायला मिळेल. पावळ भूषण या सन्मानाने कौतुक केलेला, सन्मानित करण्याला आलेले खेळाडू सन्मान्य अनंत चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे. यावेळेस काय फटका सजवायचा होता, परंतु इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती युवराज आहे, युवराज कर रहा है बल्लेबाज के ऊपर ताज. मैदान शॉट मध्ये पुन्हा एकदा घेऊन जाईल एमपीएल 2023 मध्ये. इथे मॅच क्रमांक 2 दुसरा डाव, काय होणार, कोण जिंकणार या मॅच मध्ये हेच तुम्हाला पाहायचं आहे. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकदा उत्तर मिळणार आहे. सौरभ काळोखे चेंडूपर्यंत पोहोचत आहे, त्या दवरती मिळालेली एक सिंगल
एका सिंगलच्या सायडे मित्रांनो धावफलक आता पुढे सरसवलं जाईल. धावफलकावरती धावा येत आहेत त्या मैदानाच्या आतमध्ये तब्बल 45 रन्स 45 धावा. या मॅच मध्ये खूप रंग उधळले जाणार. इक्वेशन देखील कळवलं जाईल. इक्वेशन तुमच्या माहितीसाठी कळवलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. 27 चेंडू आणि 27 धावांची गरज. 27 बॉल्स 27 रन्स. यावेळेचा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये तर आलाय. मिड विकेट कवकोणामध्ये चेंडू गेलाय. तदवरती मिळेल ती एक धाव आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय मित्रांनो. थेंबे थेंबे तळे साचे मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र धावलकावरती धावा येत आहेत त्या तब्बल 46 रन्स. अजूनही 26 गेंदे 26 रनोकी जरूर. यावेळेचा चेंडू तिकडे खेळला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. सौरभ काळोखे आहे. वा काय क्षेत्ररक्षण, काय थ्रो मैदानाच्या क्षेत्रामध्ये केला गेलाय ना मित्रांनो. हे कॉम्बिनेशन असतं विकेट किपर आणि या क्षेत्ररक्षकांचं. इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी. मार्कवरती गोलंदाज युवराज तयार आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 5 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात. यावेळेस लोअर फुलटा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला जातो. तिकडे रवी घुले आहेत चाणक्य, परंतु त्या ठिकाणी एकच येणार आहे. पहिला चेंडू पाहायला गेलं तर डॉट आहे. दुसरा चेंडू डॉट आहे. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. चौथा चेंडू देखील सिंगल. पाचवा चेंडू देखील सिंगल. आणि सहाव्या चेंडूवरती सिंगल. म्हणजे हे षटक अप्रतिम पडलं जात आहे. धावफलकावरती धावा येत आहेत त्या तब्बल. आतापर्यंत धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 48 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला सन्माननीय सुधीर भाऊ गव्हाणे स्पोर्ट फाउंडेशन मुंडावरे टीम, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देऊ 11 टीम. काय होणार या मॅच मध्ये? हाय व्होल्टेज ड्रामा होईल का काय? मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 घेऊन येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. बॉलच नाही. तेजस बोर्डे. तेजस बोर्डे गोलंदाजी मार्क वर देत आहेत. पहा इथे मात्र समीकरण असेल. इक्वेशन तुमच्या माहितीसाठी कळवलं जाईल. शेवटचे 24 चेंडू आणि 24 धावांची गरज. काय होणार या मॅच मध्ये? बॉल टू रन्स. बडा मुकाबला एमपीएल 2023 मावळ प्रीमियर लीग 2023. या दरम्यान पूर्णपणे गोलंदाजाला बिस्कवायचा प्रयत्न. तिकडे कॉल मिस कॉल हुकला होता. तिकडे घाई झाली होती. अति घाई संकटात ढेही. परंतु इकडे मात्र खाली असणाऱ्या खेळाडूने, म्हणजेच मला वाटतं खाली नॉसाईकिनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मात्र मात्र आयकॉनने नक्कीच त्या ठिकाणी सांगितलं. अमोल यांनी कळवलं तिकडे की धाव घेणं शक्य नाहीये. तू तिकडे थांब. लगेचच माघारी फिरले आणि त्या ठिकाणी मिळाली नाहीये ती धाव. परंतु इथे मात्र धोका टळला गेलाय. यावेळेस काय फटका सजवलाय, परंतु इथे फटका फसला जातोय. गोलंदाज झेल मात्र सुटतोय. भोतळा त्यांचा फाटला गेलाय. तिकडे झेल मात्र जमला नाहीये. झेल मात्र सुटला गेलाय. ड्रॉप द कॅच, ड्रॉप द मॅच. या ठिकाणी उपस्थित आहेत विशाल अण्णा नवगणे साहेबांचं या ठिकाणी होतोय शुभागमन. साहेब आपण देखील मेळात वेळ काढून उपस्थित झालात. मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. इथे मात्र धावल कबरती धावांची वाढ होईल. धावल कबरती धावा जाऊन पोहोचतात तब्बल 49 धावा. 49 रन्स. लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळेचा चेंडू अगदी अक्रॉस बॅट खेळायचा होता. तिकडे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क येऊ शकला नाही मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र एक डॉट बॉल. जेव्हा जेव्हा एखादा डॉट चेंडू वरतो ना मित्रांनो, या उलट पाहायला गेलं तर एका टीमच्या चेहऱ्यावरती चांगलं गोड स्मित असतं आणि एखादा मोठा फटका पाहायला मिळाला तर इकडे डगआउट मध्ये येणाऱ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती स्मित असते तुम्हाला पाहायला मिळतं. याला म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेटचा खेळ. तुम्हा अमानचा मेळ घालणारा म्हणजे क्रिकेटचा खेळ. आणि इथे मात्र आखूट टप्प्याचा बॉल त्याला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. वाघांची दाड फोडलाय पहाड. षटकार सरावा.
मैदानी शॉट मध्ये इथे मात्र डबल कवरती चला स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्स मावळ टीम आणि दुसऱ्या बाजूला पुढारी इलेवन टीम अर्थातच मालवाडी टीम तुम्ही लवकरात लवकर डगआउट पाशी या सराव बंद करा प्लीज तुषारदा दाभाडे आता आपण करतो विनंती आपण लगेच डगआउट पाशी या विनंती आहे जेव्हा मॅच आपला दो डिसिजन झालाय तुम्ही लगेचच ज्यांचे बॅटिंग असेल त्यांनी बॅटर सज्ज ठेवा ज्यांचे क्षेत्ररक्षण असेल त्यांनी आपले क्षेत्ररक्षक 11 खेळाडू तयार ठेवा मैदानी क्षेत्रामध्ये घेऊन जाईल इथे मात्र समीकरण पालटलं जातंय शेवटचे 20 चेंडू आणि 17 धावींची गरज 20 बॉल्स विन ऑफ द मॅच 17 रन 17 धावा आहेत मित्रांनो एमपीएल 2023 यावेळेचा चेंडू हलक्यात आणि कडवला जातो तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे कोणतीही धाव त्या ठिकाणी मिळणार नाहीये मला वाटतं त्या ठिकाणी आयकॉन आहेत राजेश आणि राजेश यांनी चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलंय इथे डॉट बॉल पाहायला मिळेल या षटकामध्ये एक षटकार जरी वसूल झालाय ना मित्रांनो परंतु कमबॅक वारंवार केलं जातंय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज तयार होत आहेत तेजस यावेळेस काय फटका सजवला बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय जेव्हा आलाय बॅटच्या स्लॉट मध्ये जाईल प्रेक्षकांच्या लॉट मध्ये सीमारेषेच्या पलीकडे षटकार साधावा मैदानी क्षेत्रामध्ये षटकार वसूल केला या षटकाराच्या मदतीने इथे मात्र धाबलक पुढे सरसवलं जातंय इथे 5 षटकांचा खेळ संपला गेलाय धाबलकावरती बनवल्या जात आहेत 61 धावा एका गडेच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते मावळ प्रीमियर लीग 2023 चा थरार शेवटचे 18 चेंडू विजयासाठी डबल एका 11 धाव्यांची गरज आहे मैदानी क्षेत्रामध्ये थोडासा ड्रिंक बेक देखील होईल आणि इथे मात्र बॅटरसाठी पाणी घेऊन जाण्याचे कार्य नक्कीच करतायत आज मैदानी क्षेत्रामध्ये एका बाजूला मालवाडी टीम एका बाजूला स्वराज स्पोर्ट फाउंडेशन उर्से मावळ ही लढत यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे एका गोड आवाजात प्रत्येक मोक्याच्या क्षणाला प्रत्येक अचूक म्हणींचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल चला गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 6 घेऊन येत आहेत गोलंदाजांचं नाव कळवा गोलंदाजी मार्क वरती मोक्याच्या क्षणी इथे मात्र मोक्याचा कोहिनूर हिरा ठरेल का इथे मैदानाच्या आतमध्ये येतोय आयकॉन राजेश पवार होतीय सुरुवात 18 चेंडू 11 धावा काय होणार या मॅच मध्ये यावेळेचा चेंडू बॅकफुटला गेले पंच केले ते लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडू खेळला गेलाय तिकडे स्वरूप काळुके होते त्या ठिकाणी एक धाव मिळेल एका धावीच्या मदतीने धावपलकावरती वाढ होते धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया इथे मात्र सन्माननीय सुधीर भाऊ गवाणे स्पोर्ट फाउंडेशन मुंडावरे टीमचे अर्धशतकी पूर्ण झालेले आहे परंतु धावपलकावरती यावेळेचा चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळेल एक डॉट बॉल येईल धावपलकावरती आतापर्यंत आहेत त्या 62 धावा काय होणार या मॅच मध्ये समोर पाहायला गेले तर प्रत्येक अतिथी मान्यवरांचं आम्ही स्वागत करेल प्रत्येक देणगीदार सामाजिक कार्यकर्ते सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेसाठी प्रत्येकाने अतुनात कष्ट घेतलेले आहे म्हणजे मावळ तालुक्यातील सर्व मावळे जे आहेत ना मित्रांनो त्यांनी पूर्णपणे आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते मावळ प्रीमियर लीग 2023 यावेळेचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल इथे मात्र डॉट बॉल लागो पाठचे दोन चेंडू तर निर्धावलेत मैदानाच्या आतमध्ये आखरी शेष कुल मिला के 15 चेंडू 15 बॉल्स विन ऑफ द मॅच 10 रन्स यावेळेस बाटची कडे घेऊन बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चेंडू जाईल पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल लागो पाचचा तिसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र अमोल घोडेकर आयकॉन साठी डॉट काय होणार मैदानाच्या आतमध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळतंय मित्रांनो मावळ प्रीमियर लीग म्हणजे काय मित्रांनो तर इथे ओपन आयकॉनांचा सन्मान करणं म्हणजे मावळ प्रीमियर लीग आहे
यावेळेस काय फटका सजवलाय तिकडे क्षेत्ररक्षक तैनात, तिकडे एकच मिळेल मला वाटतं, एकच मिळते आणि या एका धावेच्या मध्ये त्याने धावबलकावरती वाढ होईल. धावबलकावरती जाऊन पोहोचतायत 63 धावा, 13 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. 9 किती मी गुणगान गाऊ इथे मावळ प्रीमियर लीग 2023 आज मैदान शॉटमध्ये पाहायला मिळेल. लोअरफुल टच चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, गॅप मध्ये तर चेंडू ट्रॅव्हल होते तिकडे. सौरभ काळोके चुकी करतायत इथे, मात्र पुला खालून जातोय पाणी. चेंडू गेलाय सीमा पार, 4 धावा चौकार. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आता षटक संपला जातोय मैदानाच्या आतमध्ये. धावबलकावरती 10 जाऊन पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. 63 धावा आता शेवटचे विजयासाठी, 12 चेंडू 67 धावा. नक्कीच थोडासा स्कोरिंग त्याकडे अपडेट झाला नव्हता, माफी सांगतो. तर धावबलकावरती 67 आहेत, 12 चेंडू 5 धावांची गरज. बारा चेंडू 5 धावा. मित्रांनो टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून जरा उलटा चेंडू इकडे पारितोषिक लगावलं जातंय. जर आमचे समालोचक मित्र बंधू सन्माननीय सुमित जी सोनवणे गोलंदाजी मार्क वरती आलेत आणि त्यांनी जर क्लीन बोल्ड इष्टांचा वेद तिरतिरबळा फलंदाजात बाद केला तर मनोजी दाभाडे साहेबांच्या वतीनं तब्बल 200 रुपयांचा कॅश प्राईज. क्लीन बोल्ड आला पाहिजे अवघ्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू इकडे मात्र बॅट चिकडा होती. आकाश दाभाडे चुकी करतायत, झेल मात्र होऊ शकला नाहीये. नक्कीच आवाज आला होता आउट आहे, परंतु तिकडे आकाश यांनी चुकी केली, चुकीचा मोबदला खूप महागात ठरेल. परंतु आता मॅच मध्ये पूर्णपणे औपचारिकता शिल्लक आहे, खिशामध्ये सामना घातला जातोय. तळहातावरचा गुलाबजाम ओढून घेण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज कमबॅक करतायत, वा वा शब्बासकी द्यावी लागेल. म्हणजे जणू शब्दांची जशी धार आहे ना सुमित सरांची, त्याप्रमाणे गोलंदाजीमध्ये ते फलंदाजांवरती वार करतायत. काय म्हणावं लागेल तर इथे मात्र म्हणावं लागेल, एक मॅच जिंकली म्हणून कोणी सिकंदर होत नसतो मित्रांनो, एक मॅच जिंकली म्हणून कोणी कधी सिकंदर होत नसतो. लक्षात ठेवा, एक मॅच हारली म्हणून कोणी फकीर होत नसतो. लक्षात ठेवा, सूर्य हा सूर्याच्या जागी चमकत असतो आणि चंद्र हा चंद्राच्या जागी चमकत असतो. त्यासाठी वेळ येणं गरजेचं असतं, टाइम इज अ इम्पॉर्टंट. आणि वेळ आली इथे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय, षटकार आलाय आणि सामना एमएसडी स्टाईलने संपवला जातोय. इथे विजय होत आहेत. सन्माननीय सुधीर भाऊ गव्हाणे फाउंडेशन मुंडवरे टीमने मारली आहे बाजी, कॉंग्रॅच्युलेशन टीम. त्याला हँडशेक करून घ्या, हस्तांतरण त्या ठिकाणी होईल. दोन्ही टीमला विनंती असेल आणि एका लाईनीमध्ये तुम्ही आकाश दाभाडे सुमितजी सोनवणे पूर्ण टीम एका लाईनीमध्ये बाहेर येणार आहात. चला या लवकर, आता मैदानाच्या आतमध्ये थांबू नका, तुमची टीम मीटिंग थोडीशी बाहेर घ्या. एक टीम आली आहे आणि झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निश्चितच अगदी थोड्याच वेळात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मी बाळासाहेब दाभाडे आणि पोपटराव शिंदे यांना विनंती करेन, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरता इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आणि या सामन्याचा जर पुरस्काराचा विचार केला किंवा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जर विचार केला तर दोन आपल्याकडे ऑप्शन होते. एक तर अमोल घोडेकर अप्रतिम बॅटिंग केले, दुसऱ्या बाजूला विशालची गोलंदाजी अप्रतिम आहे. 4 गडी बाद केले, निर्णयक्षणी त्यानं त्यावेळेला स्ट्राईक केले, त्यामुळे या सामन्याचा हिरो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अर्थात शानदार कामगिरी करणार. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या मानाच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बॅटिंग करणाऱ्या टीमने अप्रतिम बॅटिंग केले. अमोल घोडेकर नेहमीप्रमाणे यावेळेला सदाभर बॅटिंग त्याने केले. दुसऱ्या बाजूला या मॅचमध्ये विशालची गोलंदाजी दर्जेदार आहे, त्यामुळे सामन्याचा हिरो ठरतोय. मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली मिस्टर विशाल. बाळासाहेब दाभाडे आणि पोपटराव शिंदे आपले जे मान्यवर आहेत त्यांना विनंती करेन, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. सुमित आपलं स्वागत आहे. दाभाडे या ठिकाणी पाहू शकता, त्यानंतर उमेश नायडू, पोपटराव शिंदे आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्याचबरोबर बाळासाहेब दाभाडे, विशाल
दोन्ही मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत. तर विशाल यानंतरचा जो सामना आहे त्याकरता दोन्ही संघ सज्जरा, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा, वेळ घेऊ नका. पावसामुळे आपलं जे शेड्यूल होतं पहिल्या दिवसाचं थोडंसं या ठिकाणी व्यत्यय आला होता, त्यामुळे ते शेड्यूल आज आपल्याला पूर्ण करायचं आहे. विशाल अप्रतिम दर्जेदार या ठिकाणी काम केले, चार ठिकाणी बाद केलेले आहेत आणि